मित्रांनो चला सुरू करूयात आजचं आपलं हे सेलिब्रेशन आणि पाहूयात आपला आजचा पहिला धमाका. या परफॉर्मन्स मध्ये आपल्याला भेटणार आहे आपल्या सगळ्यांची आवडती जोडगोळी, येस बंडू आणि त्याचे मास्टर. मित्रांनो नवीन वर्षात संकल्प करायचं बंडूने एवढ्या मनावर घेतलंय की तो आज एक संकल्प करतोय. चला प्रत्यक्षात पाहूयाच हा धमाल परफॉर्मन्स आपल्या समोर घेऊन येत आहेत ऑफकोर्स आशिष पवार आणि अभिजित चव्हाण. शाळा भरून एवढा वेळ झाला तरी अजून मंडूचा पत्ता नाही. येल माझी सर. माझी शन माझी बाबडू ती मला उचून घ्या. उचून घेऊ आजी मला उचून घ्या. बोला सेन्सॉर होत वाजले किती रे गुरुजी. तुमचा काटा तर वाकड आहे. तुझा काटा टाकेन मोडून कळलं ना गुरुजी. असा काट्याने काटा काढायचं नाही गुरुजी. गुरुजी मी चुकलो. गुरुजी मी चुकलो. अरे चुक मारीच्या. चुक मारीच्या चूक वाटेल तेवढं चूक. अरे वाट चुकलास म्हणून तू शाळेत आलास ना. तसे नाहीये हो गुरुजी. मी आजपर्यंत तुमच्याशी खूप वाईट वागलो. तुम्हाला नको नको ते बोललो मी गुरुजी. नाही नाही तुला हवं तेच बोललास तू. त्याच मला वाईट वाटतंय गुरुजी. गुरुजी काय अहो तुम्ही माझे गुरु आहात गुरुजी. गुरु आहात आणि गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म. आणि तरी सुद्धा शाळा सोडून बाहेर चिंचा बोर खायला जायचा तेव्हा मला अन्न हे पूर्ण ब्रह्म असं वाटायचं गुरुजी. पण आता मला कळलंय काय रे गुरु शिवाय ह्या जगात दुसरं मोठं काही नाही. पंडू तू माझी शाळा घेत नाहीयेस ना. नाहीतर असं थोबाड फोडेन ना. तू फळा फोडेन असं नाही म्हणालास. यापुढे बोलणारही नाही गुरुजी. अरे फळा आहे म्हणून तुम्ही दोन वेळच गिळताय. जेवताय गुरुजी. अहो फळा नसेल तर तुम्ही लिहिणार कशावर. सांगा ना गुरुजी कशावर लिहिणार तुम्ही. अरे काय बोलतोयस काय तू पंडू. अहो योग्य तेच बोलतोय मी गुरुजी. अहो येत्या नवीन वर्षात मी तुमच्याशी चांगलं वागावं असंच ठरवलंय गुरुजी. ग्रामपंचायतीने काही नवीन स्कीम जाहीर केली की काय. नाही गुरुजी नाही. काय रे काय झालं. आता मला कसलाच मोह उरलेला नाहीये. अध्यात असाच असतो गुरुजी. येत्या नवीन वर्षात मी सगळ्यांशी चांगलं वागणार तुमचा आदर करणार असं माझंच मला वाटायला लागलंय गुरुजी. हा एवढा बदल अचानक कसा काय झाला रे. काल माझ्या स्वप्नात काय मला साक्षात्कार झाला गुरुजी की तुम्ही महान आहात गुरुजी. तुम्ही महान आहात गुरुजी. बास झालं बास. मला माफ करा. काय झालं विचार बदलला. नाही नाही आधी जे काय मी तुमच्याशी वागलो त्याबद्दल मला माफ करा गुरुजी. माफ केलं पंडुरंगा तुला माफ केलं. आधीच सगळं विसरून जा. वर्षभरात अभ्यास केलाय तोही सगळं विसरून जाऊ. परीक्षेत काय लिहू. अरे आतापर्यंत जे माझ्याशी वाईट वागलास ते सगळं विसरून जा. होतात काही काही चुका होतात. काय 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 रे. काही काय 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 काही नाही गुरुजी. भरपूर चुका झाल्यात माझ्याकडून. पण गुरुजी गुरुजी तुमच्या तमाशाला जाण्यावरून तुम्हाला मी यापुढे अजिबात ऐकवणार नाही. काय उपयोग माझी बायको तुम्हाला रोज ऐकवते. पण तुम्ही ठरवलंय. तुम्ही ठरवलंय की ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं. अरे बाबा तुम्ही काय विश्वास ठेवत नाही माझ्या. अरे बाबा मी तमाशाला नाही जात. मला माहितीये गुरुजी तुमच्यासारखा माणूस तमाशाला जाणं शक्यच नाहीये गुरुजी. तुमचा पगार तो किती तुम्हाला परवडणार आहे का. अहो म्हणजे पगार असता तरी तुम्ही तमाशाला गेला नसतात गुरुजी. मग तुम्हाला खूप पगार असता तर तुम्ही घरीच बायका नाचवल्या असत्या. अरे काय काय
असं लोकांना वाटते गुरुजी. काय सांगतोस काय? हो ना, आणि म्हणूनच मी ठरवलंय येत्या नवीन वर्षात मी तुमच्याशी खूप चांगलं वागणार. तुम्हाला दारू वरून मी अजिबात टोमणे मारणार नाही. बटू, मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हतीच रे. मला वाटायचं तू एक नंबरचा भिक्कार भिक्कार विचारांचा माणूस आहेस, पण तू एक खरोखरच चांगल्या विचारांचा मुलगा आहेस. खरोखरच चांगल्या विचारांचा मुलगा आहे. नाही, मी टोमणे मारणार नाही, पण तुम्ही दारू पण कमी करू नका. अरे बाबा, मी नाही पित दारू. मला माहितीये गुरुजी. हो, मला माहितीये. पण गुरुजी, तुम्हाला सांगतो, ह्या पुढे पळांसपे बाईवरून मी तुम्हाला अजिबात चिडवणार नाही. तुमच्या दोघांवर शाळेच्या टॉयलेट मध्ये अग्रलेखही लिहिणार नाही गुरुजी. धन्यवाद बंडू, धन्यवाद. माझं मन खूप भरून आलंय बंडू, खूप भरून आलंय. हे सगळे तमाशाला जाण्याचे परिणाम आहेत गुरुजी. बंडू, अरे नाही गुरुजी, पण तुम्ही बघा काय येत्या नवीन वर्षात मी तुमच्याशी कसा वाटत ते बघा. बंडू, रियाज करत होतास? नाही गुरुजी, माझ पण भरून आलं. काय मन मन लवकर मोकळं कर, नाही तर तुंबेल. गुरुजी, गुरुजी तुम्ही बघाच काय येत्या वर्षात मी तुमच्याशी कसं वागतो ते. बेंचोर गुरुजी. अरे बेंचोर उभा करायचो मी तुला. बेंचोर, बेंचोर उभा करायचो. वाईट वाटत रे मला बेंचोर. नाही नाही गुरुजी, तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका. अहो, माझी लायकीच ती आहे. घंटा वाजली, घंटा वाजली गुरुजी, शाळा सुटली, मी चाललो. मी येतो गुरुजी, हॅपी न्यू इयर. येतो. सेम टू यू. ये ये. ओके. नाही नाही, ये म्हणजे झालं. ठीक आहे गुरुजी. पांडुरंगा. अरे हा पांडुरंगा सुधारला रे, सुधारला. आता मी मरायला मोकळा.